तर मागच्या क्लास मध्ये आपण बघितलं आहे इंस्ट्रूमेंट काय होते, म्हणजे साधन काय होते, त्यानंतर बघितलं आहे आपण प्रिकॉशन्स जेव्हा आपण मापे घेत असतो इंस्ट्रूमेंट मध्ये, आपण मेजरमेंट टेप, मेजरिंग टेप काय असतं आणि त्याची मापे, त्याने मापे कशा प्रकारे घेतल्या जातात ते बघितलं आहे. त्यानंतर मापे घेतल्यानंतर जे प्रिकॉशन्स असतात, जे दक्षता किंवा काळजी असतात, ते कशा प्रकारे केली पाहिजे किंवा घेतली पाहिजे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर आज आपण बघूया रिकॉर्डिंग बॉडी मेजरमेंट, म्हणजे शरीराची मापे घेण्याची पद्धत किंवा शरीराचे विविध मापे कशा प्रकारे घ्यायचे, तर ते आज आपण बघूया. तर शरीराची मापे दोन पद्धतीची असतात, शरीराची मापे दोन पद्धतीमध्ये असतात. एक उभे म्हणजे हाईट, एक उभे म्हणजे हाईट आणि दुसरे आडवे म्हणजे ग्रीप. उभे म्हणजे हाईट, उभे म्हणजे हाईट आणि आडवे म्हणजे ग्रीप. मेजरमेंट ओके दोन पार्ट असतात. काही मेजरमेंटची जेव्हा काही आपण मापे घेतो शरीराची, ते उभे घ्यावे लागतात, तर काही हे आडवे. ओके तर त्यामध्ये आपण बघूया की शरीरामध्ये कोणकोणते मापे घ्यायचे आहे, शरीराचे मापे घेताना निश्चित क्रम कसा घेतला पाहिजे, कोणत्या आधी कोणते मापे घेतले पाहिजे, कुठून सुरुवात करायला पाहिजे, तर आज आपण ते बघूया. जेव्हा आपल्याला शरीरामध्ये एक आपण शरीर समजूया, ओके शरीरामध्ये आपल्याला आडवे मापे कोणकोणते असतात, आधी आपण आडवे मापे कोणकोणते असतात त्याच्याकडे बघूया. आडवे मापे शोल्डर, हाय शोल्डर म्हणजे खांदा. दुसरी आहे वेस्ट म्हणजे कमर, वेस्ट म्हणजे कमर, शोल्डर म्हणजे खांदा, नेक याला आपण आडवे मापे म्हणूया. शोल्डर झालाय, हिप झाली आहे, हिप राउंड याला आपण म्हणूया, तडके जो तळपायाच्या वरती आणि मुडक्याच्या खाली त्या भागाला म्हणतो आपण तडके, त्याची मापे. हे सगळे आडवे मापे झाले. आणि उभे मापे कोणते, जो नेकचा आपल्याला नेक किती घ्यायचा आहे ते उभे मापे झाली आहे. फुल फुल लेग किती घ्यायचं आहे ते उभी झाली आहे. नंतर आपल्याला आपला सेंटर, सेंटर किती घ्यायचं आहे ते उभी झाली आहे. आपल्याला जेव्हा आपण आर्मोल जेव्हा आखतो कापडावरती, स्टार्टिंगला आपल्याला उभे माप घेऊन, उभी मेजरमेंट घेऊन ते झालं आहे उभी माप. त्यानंतर आहे आपल्याला फुल लेंथ झाला आहे. प्रिन्सेस जे आपल्याला किती मेजरमेंट, वेस्ट जेव्हा वेस्टपर्यंत आपण लेंथ घेत असतो तर आपल्याला किती मेजरमेंट घ्यायचे आहे ते झाले उभी माप. तर अशा प्रकारे काही पार्ट्स आहे, काही भाग आहे शरीराचे, ते आपल्याला शरीराचे विविध भाग कशा प्रकारे घ्यायचे आणि कोणते भागाचा उपयोग कसा केला पाहिजे किंवा कोणते कोणते हाईट म्हणजे उभ्यामध्ये कोणते माप घेतले पाहिजे आणि आडव्यामध्ये कोणते माप घेतले पाहिजे ते आपण आज बघूया. तर आपल्याला आज फर्स्ट आपण बघूया की शरीराच्या वरच्या भागाकडे, शरीराच्या वरच्या भागाकडे शरीराचे वेगवेगळे भाग असतात, तर त्यामध्ये आपण फर्स्ट कडे बघूया शरीराची वरचे भागे कोणकोणते आहेत. तर फर्स्ट कडे बघूया आपण नेक. फर्स्ट आहे नेक, आपण बघूया नेक म्हणजे गळा. नेक म्हणजे गळा. नेकची मापे कशी घेतली पाहिजे हे माप सर्वप्रथम पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे, जेव्हा आपल्याला नेक करायचा आहे तो नेक किती असायला पाहिजे किंवा त्याची जी लेंथ घेणार आहोत ती किती असायला पाहिजे हे आपण शरीरावर डिपेंड करतो. प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळ्या नेकचा मेजरमेंट असतो. प्रत्येक व्हेरायटीमध्ये सुद्धा जेव्हा आपण वेगवेगळे डिझाईन्स करतो त्यामध्ये समान त्यामध्ये सुद्धा नेकमध्ये आपण वेगवेगळे मेजरमेंट घेत असतो, त्यामुळे यामध्ये कमी जास्त मेजरमेंट असतात. तर नेक घेताना आधी आपल्याला सर्वप्रथम नेक
ने पूर्ण मोजणी घ्यावी लागेल ने मोजल्यानंतर त्याला उतार किती पाहिजे असतो ते लक्षात घेऊन आपण मेजर करू शकतो म्हणजे मेजरिंग टेपने आपण मोज माप घेऊन तेव्हा आपण नेक रेडी करू शकतो आणि ते प्रत्येक शरीरावर डिपेंडेंट असते की आपल्याला बॉडीमध्ये नेक किती पाहिजे आणि किती घ्यायचा आहे ओके नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट आहे आपल्याला छाती नेक्स्ट आहे छाती छातीमध्ये सुद्धा वेगवेगळे साईज असतात वेगवेगळे साईज असतात त्याचे सुद्धा मेजरमेंट आहे छाती म्हणजे चेस्ट छाती म्हणजे चेस्ट छाती म्हणजे चेस्ट जेव्हा आपल्याला मेजरमेंट घ्यायचा असतो चेस्टचा त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम मेजरमेंट छातीचा घेणे गरजेचे आहे छातीच्या मेजरमेंट वरून सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये पण सांगितलं आहे छातीच्या मेजरमेंट वरून आपण नेक डिसाइड करू शकतो शोल्डर डिसाइड करू शकतो आर्म सुद्धा आणि लास्ट म्हणजे फिटिंग जे आपली फिटिंग असते ड्रेसेसची ब्लाऊजची एक्सेट्रा इतर कोणत्याही गोष्टीच्या फिटिंग करत असतो तेव्हा नेक चेस्ट वरून आपण फिटिंग केला जातो त्यामुळे चेस्ट हा मेजरमेंट की मापातील मुख्य भाग असा समज जातो तर आपला चेस्ट घ्यायची आहे त्यावेळेस आपण तो चेस्ट किती असायला पाहिजे त्याची फिटिंग कुठे असायला पाहिजे किंवा चेस्ट घेताना त्यावेळेस आपण कशा प्रकारे चेस्ट घ्यायचा असतो त्यावेळेस चेस्टमध्ये मापे घेताना एक्झाम्पल आपला हा मेजरमेंट टेप आहे जेव्हा आपल्याला मापे घ्यायची आहे त्यावेळेस आपल्या या मेजरमेंट टेपमध्ये जेव्हा आपण मेजरिंग करत असतो चेस्टला तेव्हा मिनिमम हा लूज असणे गरजेचे आहे हा थोडा लूज असणे गरजेचे आहे जर लूज राहणार तरच आपण व्यवस्थित तो ड्रेस व्यवस्थित होतो आणि त्यामध्ये कुठलीही अडथळे किंवा कुठलाही अडथळा येत नाही त्यामुळे मेजरमेंट घेताना चेस्टचा मेजरमेंट घेताना दक्षता किंवा काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे आणि चेस्टचा माप हा वेगवेगळ्या प्रकारे असतो त्यामध्ये एकच प्रकार किंवा एकच साईज असते गरजेचे नाही आहे वेगवेगळे प्रकार किंवा साईज असतात तर त्यावेळेस आपल्याला त्यामधील जे मार्क्स घेत असतो ते अचूक असणे गरजेचे आहे जर आपल्याला चेस्टमधील मार्क घेताना जर थोडाही बदल झाला असतं तो फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही किंवा त्यामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण होणार त्यामुळे कमरे जेव्हा आपल्याला चेस्ट हा माप घ्यायचा असतो त्यावेळेस हा बॅक साईडनी शरीराच्या बॅक साईडनी मेजरमेंट न घेता फ्रंट साईडनी मेजरमेंट घेणे गरजेचे आहे आणि त्यावेळेस जी आपल्याला मापे घ्यायची आहे त्यावेळेस शरीराच्या फ्रंट साईडला सुद्धा उभे राहूनच मापे घेणे गरजेचे आहे तरच तो व्यवस्थित होत असतो त्या शरीराला आडवे मापे घ्यायची नाही आहे आडवं राहून घ्यायचं नाही आहे त्याला फेस टू फेस असतानाच मेजरमेंट घेऊन आपण चेस्ट साईज किंवा चेस्ट मोजू शकतो त्यानंतर आहे मेजरमेंट टेप घेताना वेगवेगळे बदल जे आपण टेप असतो मेजरिंग टेप हा व्यवस्थित असणे गरजेचे आहे जर आपल्याला हा मेजरिंग करायचा आहे चेस्ट मेजर करायचा आहे त्यावेळेस हा टेप उलट या साईडनी सरळ या साईडवर असा मेजरमेंट असणे असायला नको जर आपल्याला घ्यायचा असेल तर हा टेप हा सरळ आणि इथं मिनिमम 1 इंचाची डिस्टन्स असायला पाहिजे आपल्याला म्हणजे हा माप घेताना जो आपण मेजरमेंट घेत असतो त्यावेळेस हा टेप असा सरळ असणे गरजेचे आहे तो आडवा किंवा वागलेला असता कामा नये तर नेक्स्ट त्यानंतर बघूया आपण वेस्ट त्यानंतर बघूया आपण वेस्ट वेस्ट म्हणजे कमर वेस्ट म्हणजे कमर याचे दोन भाग पडतात वेस्ट जेव्हा मेजरमेंट येत असतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रकार मेजरमेंट गरजेचे असते एक म्हणजे राऊंड जो आपला राऊंड म्हणजे कमर राऊंड असतो याला म्हणतात
पर्यंत कमर आहे आणि फिटिंग फूट पर्यंत तिथे डीप मध्ये घेतली पाहिजे, त्यामुळे फुल लेंथ घेताना वेस्टचा मेजरमेंट घेताना फुल वेस्ट लाईन आहे किंवा वेस्ट लाईन पर्यंत फुल मेजरमेंट घेणे गरजेचे आहे. आणि फुल घेर जो आपला वेस्ट घेर असतो ते घेणे गरजेचे आहे, तरच फिटिंग व्यवस्थित बसतात आणि त्या ठिकाणी कवरेच्या ठिकाणी सिलाई ही थोडी डीप येत असते. ओके, तर त्यानंतर आपण बघूया शोल्डर. शोल्डर म्हणजे खांदा. याला म्हणतात खांदा. शोल्डर हा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींचा शोल्डर हा सरळ असतो, काहींचा शोल्डर हा उतार असतो, तर काहींचा शोल्डर हा थोडा डीप असतो. तर त्यामुळे आपल्याला शोल्डरमध्ये सुद्धा मेजरमेंट घेताना आधी लक्षात घ्यावं लागतं की तो शोल्डर कशा प्रकारे आहे. जर हा शोल्डर उतार आहे की थोडा हायटेड आहे किंवा तो व्यवस्थित सरळ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शोल्डर असतात, प्रत्येकाचं मेजरमेंट सेम नसतं किंवा सारखं नसतं. त्यामुळे जेव्हा शोल्डरचं आपण घेत असतो, खांद्याचे जेव्हा माप घेत असतो, त्यावेळे खांद्याची रुंदी किती आहे, खांद्यावर आपण जे उतार असेल तर तो उतार कसा घ्यायला पाहिजे, असे दोन प्रकारचे मापे आणि घेतले जातात. शोल्डरचा उतार किंवा खांद्याची आपल्याला जे मापे घेत असतो ते रुंदी किती आहे, त्याची रुंदी किती आहे. रुंदी म्हणजे ह्यामध्ये जो असतो, प्रत्येकाची रुंदी ही सेम नसते, वेगळी असते. त्यामुळे आपल्याला ही रुंदी घेताना रुंदी किती आहे आणि त्या शोल्डरचा उतार किती आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण बघूया खांद्यानंतर आहे आपल्याला ब्लाऊजला सुद्धा वेगळे पार्ट असतात किंवा ब्लाऊजमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे अडथळे किंवा वेगळे प्रॉब्लेम्स येत असतात. त्यावेळेस आपल्याला जेव्हा खांद्याची मापे घ्यायची असतात, त्यावेळेस ब्लाऊज कशा प्रकारे घ्यायचं, शर्टचा कसा घ्यायचा आहे, जेव्हा फ्रॉक रेडी करत असतो फ्रॉकमध्ये कशा प्रकारे घेतला पाहिजे, त्यानंतर कमीच घ्यायचं म्हणजे सलवार जो घेतला असतो आपला हा, त्यामध्ये आपल्याला साईज किती घ्यायला पाहिजे शोल्डरची हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तर नंतर आहे आपल्याला घ्यायचं आहे बाही. बाही म्हणजे स्लीव, स्लीव लेंथ घ्यायची आहे. स्लीव लेंथ कशा प्रकारे घ्यायला पाहिजे ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. स्लीव लेंथ मध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट्स असतात. प्रत्येकाचे जर सगळ्यांना स्लीव लेंथ घ्यायची असेल तर ती लेंथ किती असायला पाहिजे व त्या लेंथमध्ये आपल्याला काय बदल करता आला पाहिजे. तर सर्वप्रथम जेव्हा आपण स्लीव घेत असतो त्या स्लीवकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन स्लीव घेतले पाहिजे. स्लीव ही एकाच प्रकारची नसते, हे माप घेताना आपल्याला मानेपासून जी स्लीव असतं ना ती आपल्याला मानेपासून घेतली पाहिजे. मानेपासून म्हणजे जेव्हा आपण ॲडिशन करत असतो टोटली मेजरमेंट घेत असतो, हा हे मुंडावळ याला म्हणतात आर्मोर. जेव्हा मेजरमेंट घेत असतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर किती असेल, शोल्डरचा भाग म्हणजे शोल्डरचा मेजरमेंट कमी करून त्यामध्ये स्लीव ॲड करायची आहे. त्याचप्रमाणे आपण मानेपासून आर्मोरपर्यंत मेजरमेंट घेत असतो, त्यामधून आपण जे नेकचा भाग असतो तो कमी करून तो कट करून शोल्डर शोल्डर किती ठेवायचा तो ठेवून त्यामध्ये ॲड करून आणि आपल्याला बाकीचा भाग हा नेकचा असतो. त्यामुळे बाही किती लांब घ्यायची आहे, बाहीमध्ये कोणकोणता बदल करायचा आहे, बाही कशा प्रकारची आहे, वेगवेगळ्या बाहीचे प्रकार असतात, स्लीवचे वेगवेगळे टाईप्स आहेत, ते टाईप्स आपल्याला कशा प्रकारे घ्यायची आहेत किंवा ते टाईप्स काय असते कसं असते ते आपल्याला बघायचं आहे. तर हे माप आपण मणक्यापासून म्हणजे खांद्यावरून ज्या खांद्यावर असतो आपल्याला मेजरमेंट घ्यायचा असतो, तो मेजरमेंट किती असायला पाहिजे किंवा त्याचा आपल्याला माप घ्यायचा तो काय असायला पाहिजे. तर माप हे जेव्हा बाहीची लांबी आपण गळ्यापर्यंत म्हणजेच मनगट्यापर्यंत
म्हणजे 1 इंच कमी करून ती बाई 3 इंचची आली पाहिजे. या प्रकारे एक्स्ट्रा मेजरमेंट असणे गरजेचे आहे. आणि बाई ही प्रत्येकाची वेगळी साईज असतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या मेजरमेंटची बाई लागत असतं, त्यामुळे बाईचे मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित घेतला पाहिजे किंवा घेणे गरजेचे आहे. बाई घेर, बाई घेर म्हणजे दंड घेर. जर आपली ही बाई आहे, आपल्याला जो इतचा भाग आहे हा दंड घेर किती असायला पाहिजे, या दंड घेर किती असायला पाहिजे याला बाई घेर सुद्धा म्हणतात. तर हा दंड घेर किती असायला पाहिजे ते आपल्याला मोजू, म्हणजे अर्धा राऊंड जे असतो तर अर्धा अर्धी बाई किंवा अर्धा बाई साठी कोपऱ्याचा वरचा घेर, जो कोपऱ्याचा वरचा घेर असतो तो पूर्ण बाईसाठी महत्वाचे किंवा मानण्याचे घेर असे सुद्धा मानले जातात. तर नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं आहे उंची. आपल्याला बघायचा आर्म बघितलं आपण, आता बघायचं आहे फुल लेंथ. फुल लेंथ किती घ्यायचं आपल्याला, जर आपल्याला एखादी हे माप गळ्यापासून म्हणजे आपल्याला खांद्यापासून हे माप खांद्यापासून आपल्याला किती उंचीमध्ये किती हाईट पाहिजे, तर फुल लेंथ किती घ्यायची आहे, तर आपल्याला तो माप शोल्डरपासून मोजावं लागेल. मेजरमेंट टेप हा शोल्डरपासून घेऊन त्यामध्ये तिथूनच आपल्याला फुल लेंथ किंवा फुल लेंथ मोजल्या जातात. तर छातीचा जेव्हा फुल लेंथ आपण घेत असतो तर तो बॅक साईडने घेतला जात नाही. जर बॅक साईडने जर फुल लेंथ घेतला तर जो समोरचा फ्रंट साईज आहे त्यामध्ये अडचणी निर्माण होतात, त्यामुळे फुल लेंथ घेताना शोल्डरपासून जो हा आपला बस्ट लेवल आहे, जी आपली ही बस्ट लेवल आहे, इथून तर फुल लेंथ घेतल्या जातात. त्यामुळे फुल लेंथ जेव्हा आपण ड्रेस रेडी करत असतो त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही आणि कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे मेजरमेंट घेताना शोल्डरपासून वेस्ट सॉरी बस्ट लेवलपासून मेजरमेंट घेणे गरजेचे आहे. म्हणजे याला म्हणतात आपण फुल लेंथ. आणि फुल लेंथ हा किती असायला पाहिजे ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईसवर डिपेंड असतो, त्यामुळे फुल लेंथ हा फ्रंट साईडलाच घेणे गरजेचे आहे. ओके, त्यानंतर विशेष काळजी घेणे, म्हणजे विशेष काळजी म्हणजे माप घेणाऱ्या व्यक्तीने ताट उभे राहणे गरजेचे आहे. जर तो व्यक्ती ताट उभा नाही राहिला तर मापे घेताना बदलत असतो आणि तो ड्रेस जेव्हा रेडी होत असतो त्यावेळेस सुद्धा त्या ड्रेसमध्ये वेगवेगळा बदल निर्माण होत असतो, त्यामुळे काळजी घेऊन मापे घेणे गरजेचे आहे. तर आपल्याला बघूया लास्ट आहे सीट घेर, म्हणजे बैठक घेर. जे आपल्याला बैठक घेर असते फुल लेंथ त्यामध्येच येतात, फुल लेंथमध्येच असतात बैठक घेर. आपल्याला फुल लेंथ घ्यायची असेल तर वेस्ट पासनं आपल्याला सीट घेर असतं त्यालाच म्हणतात आपण बैठक घेर. सीट घेर असतात ना त्यालाच म्हणतो आपण बैठक घेर. बैठक घेर ही आपल्याला वेस्ट पासून तर सीट घेरपर्यंत आपल्याला जी हिप लेवल असते तिथपर्यंत आपल्याला किती घ्यायची आहे ते आपण वेस्ट पासून काउंट केला जातो आणि त्यानुसार आपण सीट घेर म्हणजेच बैठक घेर घेतला जातो. आणि बैठक घेर घेताना आपल्याला वेस्ट पासूनच घेतल्या जातं, शोल्डर पासून बैठक घेर घेतली जात नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा बैठक घेर घ्यायची आहे त्यावेळेस आधी लक्षात घेतले पाहिजे की कमरेचा जो कमरेचा खालचा भाग असतो किंवा खालचा सर्वात फुगीर भाग असतो म्हणजे बैठ्यालाच बैठक घेर असे म्हणतात, या फुगीर भागावरून टेप गुंडाळून हे माप घेतले जाते. शरीराच्या खालच्या कपड्यासाठी हे भाग महत्वाचे असते, या मापावर इतर मापे आधारित असते, याच मापावरून इतर मापे सुद्धा आधारित असते. तर लास्ट आहे तडघे. तडघे म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे आपल्याला तडघे म्हणजे गुडघ्याच्या खाली आणि तळपायाच्या पत्त्याला म्हणतात तडघे. जेव्हा आपण तडघे हे विविध कपड्यासाठी आवडीप्रमाणे घेतले जातात, प्रत्येकाची वेगळी चॉईस असते, त्यामुळे तडघेची पण तड
ऐवजी जेव्हा आपण मेजरमेंट घेत असतो तो सुद्धा वेगळा असतो, पण त्याची प्रोसिजर सेम असते. तळग्याचं जे मेजरमेंट घ्यायचं असतं तर आपल्याला वेगळे मापे घ्यावे लागतात. प्रत्येकामध्ये वेगळे मापे असतात आणि प्रत्येकाची वेगळी चॉईस असतात, त्यानुसार आपण तळग्याची मापे घेत असतो. तर फ्रॉकसाठी वेगळे तर स्कर्टसाठी सुद्धा वेगळे असते. तसे चुडीदारसाठी आणि जे आपल्याला आपला जो चुडीदारसाठी आणि तळग्याचे माप असते ते पायाच्या वरून टाचीच्या खालून ते किरपा गुंडाळून मापे येतात. जो टाचा असतो पायाच्या खालून आणि टाचाच्या वरून जो त्याचा माप असतो राऊंड घ्यायचा असतो, त्यावेळेस आपल्याला तो मेजरमेंट घेताना कुठलाही टेपमध्ये बदल जरा बदल करता येत नसतो, त्यामुळे तो मेजरमेंट आपल्याला गुंडाळूनच घ्यावा लागतो. तर ज्या वेळेस हे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस आपल्याला शरीराची किती मापे घ्यायचे आहेत, सर्वात प्रथम हे लक्षात असायला पाहिजे की आपण जे मापे घेत आहोत ते इंचेसमध्ये घेत आहे की सेंटीमीटरमध्ये. जास्तीत जास्त मापे घेताना इंचेसचा वापर करणे गरजेचे आहे, त्यामुळे कोणताही बदल येत नसतो. आणि कापडामध्ये जर सुद्धा कमी जास्त होत असेल तर त्याच्याने इझी रिकवर नसते, त्यामुळे मापे घेताना इंचेस कडूनच मापे घेणे गरजेचे आहे. सेंटीमीटर कडून मापे घेतल्यास थोडा बदल होत असतो किंवा लवकर जा